नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून जमीन खरेदी विक्रीसाठी मर्यादा घालण्यात आल्या होत्या, मात्र रात्री उशिरा राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार या मार्गदर्शक तत्वांमध्ये किंवा मर्यादांमध्ये काही प्रमाणामध्ये कमी किंवा शिथिल करण्यात आलेले आहेत। शिवाय या प्रशासनानं केवळ जमीन खरेदी विक्रीवर मर्यादा शिथिल केल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठीही निःसंशय आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारच्या ताज्या निर्देशानुसार, ज्यामध्ये तुकडाबंदी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे, त्यानुसार 10 गुंठे फळबाग आणि 20 गुंठे जिरायती शेती संपादन आणि विक्रीसाठी यापुढे सरकारी परवानगीची आवश्यकता नाही। तुकडाबंदी कायद्यामध्ये हा मोठा बदल झालाय। आता गुंठागुंठा जमीन देखील विक्री करता येणार आहे। तथापि जर शेतकऱ्यांना GR पेक्षा कमी जमिनीची खरेदी किंवा विक्री करायची असेल, तर त्यांनी प्रथम संबंधित जिल्हा अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांची औपचारिक मान्यता घेणं यासाठी आवश्यक आहे। आता नवीन नियमानुसार पाहूयात की कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हे निर्बंध शिथिल करण्यात आलेत। पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, बीड, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, परभणी, नांदेड, नाशिक, नागपूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, ठाणे, पालघर, रत्नागिरी हे राज्य खूपच वैविध्यपूर्ण आहेत आणि सिंधुदुर्ग, अमरावती, वाशिम, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यासाठी 10 ते 12 आणि 20 गुंठ्यापर्यंत जिरायती आणि 10 ते 12 गुंठ्यापर्यंत बागायती जमिनीच्या संपादनासाठी आणि विक्रीसाठी आता कोणाच्याही संमतीची गरज लागणार नाही। परंतु अकोला आणि रायगड हे 2 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये राज्य सरकारने या तरतुदीपासून बाजूला ठेवलेले आहेत। याशिवाय राज्याच्या महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या हद्दीतील कोणत्याही ठिकाणी नियम हा लागू होणार नाही। या संदर्भात दुय्यम निबंधकांना दिलेलं पत्रही राज्य सरकारने आता पोहोचवलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता गुंठागुंठा जमीन देखील विक्री करता येणार आहे। या संदर्भातला GR लवकरच आता जारी होणार आहे आणि तो तुम्ही ऑनलाईन पाहू शकता। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।